नमस्कार मित्रांनो, टेकमॅक चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आजचा टॉपिक आहे MS अँगलचे वजन कशा प्रकारे काढले जाते. आपल्याला कंपनीमध्ये किंवा वर्कशॉपमध्ये आपल्याला वेल्डिंगचे काम करायचं असेल किंवा फॅब्रिकेशनचं काम करायचं असेल त्या ठिकाणी MS अँगल वापरलं जातं. तर आपल्याला रफ कॅल्क्युलेशन आलं पाहिजे, टोटल आपल्याला वजन काढता आलं पाहिजे. कुठल्याही वस्तू बनवायची असेल त्यासाठी आपल्याला त्या अँगलचं वजन काढता आलं म्हणजे तुम्हाला त्याचं कॉस्टिंग काढता येतं. तर याच्यासाठी व्हिडिओ बनवलेला हा स्पेशल, की जे वर्कशॉपमध्ये काम करतात किंवा इंजिनियर आहे किंवा टेक्निकल पर्सन आहे त्या लोकांना आपल्याला सगळ्यांना कॅल्क्युलेशन आपल्याला स्वतः आलं पाहिजे. वजन काटा नसेल तर आपल्याला अवेलेबल त्या याच्यात आपल्याला किती मटेरियल लागणार आहे, खरेदी किती करावं लागेल, तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवला स्पेशल. MS अँगलचं वजन कशा प्रकारे काढलं जातं ते स्टार्ट करूया आपण. आपल्याला दिलेलं आहे हाऊ टू कॅल्क्युलेट द वेट ऑफ इक्वल MS अँगल. इक्वल याने इक्वलचा अर्थ होतो दोघं बाजूला अँगलची साईज एकच. 50x50 असेल तर 50x50, 25x25 असेल तर 25x25, त्याला इक्वल म्हणतात. तर या ठिकाणी आकृती दिलेली आहे, या अँगलची आकृती, याची लांबी आहे 1 मीटर, रुंदी आहे 50, उंची पण 50 आहे, 50x50x6 mm थिकनेस आहे आणि लांबी 1 मीटर दिलेली आहे. या तुकड्याचं वजन आपल्याला किती असेल तर ते आपल्याला कागदावर काढता आलं पाहिजे. कशा प्रकारे काढतं हे मी आता तुम्हाला पूर्ण शिकवणार आहे. तर तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून मी तुम्हाला हा चार्ट बनवून दिलेला आहे. या बाजूला साईज दिलेली आहे, अँगलची साईज आहे. या बाजूला येलो कलर मध्ये त्याचं वजन किती आहे ते केलेलं आहे. परत याची साईज दिलेली आहे आणि वजन दिलेलं आहे. हे वजन जे दिले आहे ते kg/m आहे, म्हणजे एका तुकड्याचं वजन आहे. 25x25x3 त्याचं वजन 1.1 आलं पाहिजे. ज्याप्रमाणे मी कॅल्क्युलेशन करणार आहे त्याप्रमाणे तुम्ही सर्व हे कॅल्क्युलेशन स्वतः करा, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होईल की आणि तुम्हाला कॉन्फिडंट येईल मी कुठल्याही प्रकारच्या अँगलचं वजन काढू शकतो. तर मी आज तुम्हाला एक उदाहरण देणार आहे फक्त. 50x50x6 हा जास्त करून वापरला जातो तर त्याचं वजन आपल्याला 4.5 किलो आलं पाहिजे आपलं कॅल्क्युलेशन केल्याप्रमाणे. तर या अँगलमध्ये हाईट दिलेली 1 मीटर, लांबी दिलेली 1 मीटर, हाईट दिली 50 आणि 50 आणि थिकनेस 6. तर त्यासाठी सूत्र आपल्या लक्षात पाहिजे, मेन वेट ऑफ द इक्वल MS अँगल. याचं सूत्र आपल्याला माहीत असलं की आपल्याला काही करू शकतो. तर बरोबर एज विड्थ, विड्थची एज किती आहे त्याला गुणिला 2 वजा थिकनेस, प्लेटचे जी थिकनेस आहे जाडी ती वजा करायची आहे. हा कंस पूर्ण झाल्यानंतर त्याला थिकनेसने मल्टिप्लाय करायचं आहे. त्या परत मल्टिप्लाय 0.00785 यांनी मल्टिप्लाय करायचं आहे. परत लेंथ ऑफ द मीटर, लेंथ इन मीटर म्हणजे तुम्हाला लांबी किती आहे ते मीटर मध्ये द्यायची आहे. 1 मीटर असेल 1 मीटर, 2 असेल तर 2, या ठिकाणी 1 मीटर आहे ते 1 घ्यायचंय. तर सुरुवातीला आपण त्याच्या एज ऑफ द विड्थ किती आहे 50, तर 50 आपण घेतली. त्याच्यानंतर मल्टिप्लाय 2 मायनस थिकनेस, थिकनेस किती आहे 6, हा ब्रॅकेट सोडून घ्यायचा. त्यानंतर थिकनेस परत मल्टिप्लाय करायची थिकनेस ना, नंतर मल्टिप्लाय 0.00785 मल्टिप्लाय लेंथ ऑफ द मीटर, लेंथ ऑफ द इन मीटर म्हणजे 1 दिलेला आहे, 1 मीटर मध्ये आपल्याला घ्यायचं आहे त्याचं वजन, तर 1 लिहिला मी. हे सर्व कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. या ठिकाणी 100 येणार, 100 मायनस 6 गुणिला 6, याचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं इथं 5. त्यानंतर ही 94 येणार या ठिकाणी, 6 मायनस केल्यावर 94. त्या संख्येला आपण ही सर्व मल्टिप्लिकेशन करायचं आहे. संपूर्ण मल्टिप्लिकेशन कॅल्क्युलेशन करा तुम्ही, याने मल्टिप्लाय केलं तर काय येणार कॅल्क्युलेटर घ्या आणि
करा किती येणार ते येणार 0.0471 तुम्ही कॅल्क्युलेटरने करून बघा हेच येणार त्यानंतर याचं मायनस केलं मल्टिप्लिकेशन करा परत याला 94 ने मल्टिप्लाय करा 0.0471 तर आपल्याला उत्तर येणार 4.4274 हे केजी मध्ये उत्तर येणार आहे कसं येणार आहे केजी मध्ये याचं मल्टिप्लिकेशन तुम्ही करा हे उत्तर तुम्हाला मिळेल तर ह्या अँगलचं वजन किती आलं आहे 4 किलो 470 KG म्हणजे ग्रॅम तर हा आपण अप्रॉक्सिमेट 4 किलो 500 ग्रॅम पकडूया केजी तर हे उत्तर आपलं या ठिकाणी आपण बघूया हे येलो कलर मध्ये मार्क केलंय तर हे बरोबर उत्तर आहे बघा हे 4.5 म्हणजे 4.5 किलो याचं वजन अप्रॉक्सिमेट आपल्याला पकडायचं मग जर तुम्हाला 10 मीटर पाहिजे असेल तर याला मल्टिप्लाय 10 केलं तर तुमचं 45 KG मटेरियल होऊन जाणार अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही अँगलची साईज घेऊ शकतात या ठिकाणी कुठलेही 50x50x3 घेऊन तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा किंवा 75x75x8 घेऊन कॅल्क्युलेट करा तर याच्या अप्रॉक्सिमेट तुमची व्हॅल्यू येणार जर आली तर तुम्ही करेक्ट आहे समजायचं अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करा विविध अँगलची साईज घेऊन म्हणजे तुम्हाला जास्त नॉलेज मिळेल कशा प्रकारे वजन काढलं जातं असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाईप वगैरे आहे फ्लॅट आहे हे सर्व प्रकारचे कॅल्क्युलेशन तुम्हाला रोजच्या रोज नवीन नवीन या चॅनलवर मिळत जाणार आहे तर टेकमेंट चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि लाईक करा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू